नमस्कार, मी अश्विनी। अश्विनीच रेसिपीजमध्ये आज आपण झटपट खमंग असा नाश्ता पाहणार आहोत। तर दोन कच्च्या आलूपासून हा नाश्ता आज बनणार आहे। तर या ठिकाणी मी दोन कच्चे आलू घेतलेले आहे, छान अशी खिसणी घिसून घेतलेले आहे आणि धुवून घेतलेले आहे, स्टेनरवर ठेवलेले आहे। तर हा आलू घ्यायचा आहे। आता आलूमध्ये मी कांदा टाकून घेतलेला आहे, कांदा, टमाटर, पालक, थोडंसं सांबार आणि थोडीशी लाल मिरची। आणि आता यामध्येच मी रवा घेतलेला आहे। हा रवा मिक्सरमधून मी बारीक फिरवलेला आहे। तर ही रवा या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। जवळपास मी दीड वाटी रवा हा घेतलेला आहे। यामध्ये चवीपुरतं मीठ, आणि दही टाकून घेतलेलं आहे। दही जर नसेल तर तुम्ही लिंबूसत्व वापरू शकता, लिंबूसत्व नसेल तर लिंबाचा रस वापरा किंवा दही वापरा। तर या ठिकाणी मी घट्ट अर्धी वाटी दही टाकून घेतलेलं आहे। तर या ठिकाणी थोडासा ओवा आणि थोडंसं जिरं टाकून घेतलेलं आहे। आता हे सर्वात प्रथम आपण अगोदर मिक्स करून घेऊया। आलूलाही थोडं पाणी राहते, कांद्यालाही राहते, दह्यालाही राहते। थोडं अगोदर आपण मिक्स करायचं आणि नंतर पाणी टाकायचं आहे। तर या ठिकाणी मिक्स झालेलं आहे। आता मी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे यामध्ये। जास्त असं पातळसर करायचं नाही, आपल्याला घट्टच असं थोडंसं बॅटर ठेवायचं आहे। थोडं थोडं पाणी टाकायचं आहे, एकदाच भडभड टाकायचं नाही। आणि रवा छान असं मिक्सरमधून मी एकदा फिरवला, त्याच्यामुळे आपल्याला ठेवण्याचीही आवश्यकता नाही आहे। आणि याचं जे टेक्स्चर होईल ते मोमोज सारखं होणार आहे, खाण्यासही मस्त लागतील। आता हे छान असं मिक्स झालेलं आहे, पाहू शकता एकदम असं एकजीव झालेलं आहे। एकजीव म्हणजे असं रवा तिच्यामध्ये रवा रवा दिसत नाही आहे मिक्सरमधून फिरवल्यामुळे। आता या स्टेपला मी गॅसवर कढई ठेवलेली आहे, कढईत पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। तर यामध्ये पाणी गरम झाल्यानंतर यामध्ये एवढा मी खायचा सोडा टाकून घेतलेला आहे। आता सोडा टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। सोडा टाकल्याबरोबर छान असं हलकं बॅटर तयार होते, हे पाहू शकता। तर या ठिकाणी हे झालेलं आहे। तर या ठिकाणी पाणी गरम झालेलं असेल, पाहू शकता खळखळ उकळलेलं आहे। आता गॅसची फ्लेम मी बारीक केलेली आहे। या ठिकाणी मी स्टेनर ठेवलेला आहे, स्टेनरला थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे। आता यावर मी झटपट असे हे भजे टाकून घेणार आहे। भज्याच्या म्हणजे थोडेसे मोठे मोठेच बॉल आपल्याला या ठिकाणी बनवायचे, हवे त्या आकाराचे तुम्ही बनवू शकता। आता फुल गॅसवर 2 मिनिटांपर्यंतच हे वाफवून घ्यायचे, 2 मिनिटांमध्ये तयार होतेच, फक्त गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे। तर या ठिकाणी मोजून 2 मिनिटं झालेली आहेत। तर पाहू शकता छान असे झालेले आहेत, मस्त असे फुललेले आहेत। पण अशाच प्रकारे आपण दुसरेही करून घेऊया। तर या ठिकाणी 2 कच्चे आलूपासून आणि 2 थेंब तेलापासून ताट भरून असा नाश्ता हा तयार झालेला आहे। आणि खूपच झटपट असा हा नाश्ता झालेला आहे। आणि याचं टेक्स्चरही पहा, एकदम मोमोज सारखं झालेलं आहे आणि खाण्यासाठी खूप मस्त हे लागते। तर जर तुम्हाला अजून चटपटीत बनवायचं असेल तर तुम्ही फोडणीही देऊ शकता किंवा वेगवेगळ्या चटण्यासुद्धा यासोबत देऊ शकता। मी फक्त सॉस दिलेला आहे। आणि ही जर तुम्हाला नाश्त्याची रेसिपी, माझी करण्याची पद्धत जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि अशा साध्या सह सोप्या रेसिपी मी दररोज दाखवत आहे, दररोज पहा। धन्यवाद।